नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरती सराव प्रश्न क्रमांक 1 ची स्पष्टीकरण पाहत आहे। आपण 16 प्रश्नापर्यंत आपण स्पष्टीकरण दिलेले आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे या पेपरचे आपल्याला आता प्रश्न क्रमांक 17 पासून तुम्ही स्पष्टीकरण पहा की आपल्याला काय सांगितलं आहे। 3 कर्णी चिन्हात 12 गुणिले कर्णी चिन्हात 3 बरोबर किती असा साधा प्रश्न विचारलाते। कर्णी चिन्हाचा गुणाकार करायचा आहे तर कर्णी चिन्हाचा गुणाकार करत असताना बाहेरील संख्यांचा गुणाकार करा। हा प्रश्न क्रमांक 17 आहे। प्रश्न क्रमांक 17 या पद्धतीत या बाहेरील संख्यांचा गुणाकार करा। 3 एक 3 आणि 12 त्रिकी देईल 36। 36 हे किती येतील? या कर्णी चिन्हाच्या बाहेर 6 आहे तर कोणतं चिन्ह नाही म्हणजे गुणाकार साइन त्रिक 18। त्याचं उत्तर राहील मित्रांनो 18। नंतरचा प्रश्न क्रमांक काय आहे? 18। आता प्रश्न क्रमांक याच्या नंतरचा घ्या 18। प्रश्न क्रमांक 18 आहे। हे कर्णी चिन्ह आहे। कर्णी चिन्हात येत आहे 25² × 3^7 × 15 किती येतील? 4 भागिले येते की आपल्याला 5^7 × 3^10 हे कर्णी चिन्हात आहे। पूर्ण कर्णी चिन्हात आहे बरोबर किती म्हणते। आता हे प्रश्न सोडवायचा आहे तर आपल्याला याचं उत्तर काय येईल मित्रांनो? आता कर्णी चिन्ह आहे असं समजून हे एवढं कर्णी चिन्ह आपल्याला दरवेळेस लिहित बसायचं आहे। कर्णी चिन्ह आहे असं समजून सोडवा। हे 25² × 2 × 3 किती आहे? 7 × 15 किती आहे? 4। आणि या 25 ला आपल्याला लक्ष द्या की इथल्या 25 ला 5² लिहिता येते। 25 म्हणजे 5² त्याचा घात 2 × 3 किती येईल? 7 × 15 किती आहे? 4 भागिले किती आहे? हे 5^7 × 3 किती येईल? 10। नंतरचा हे 5² किती येतील? 4 × 3^7 × 15 किती आले? 4 भागिले 5² किती? 7 × 3 किती येईल? 10। आपल्याला पाया काय आहे? वेगवेगळे परंतु घाता a^m × b^m तर त्यावेळेस काय करतो? पाया वेगवेगळे आहे परंतु घातांक समान आहे तर पायाचा गुणाकार करा। घातांक एक वेळेस लिहा, पायाचा गुणाकार करा, घातांक एक वेळेस लिहा। हे 5 आहे 15, 15 × 5 किती होतील? 75। 75² किती येईल? 4 × 3^7 / 5^7 × 3^7 किती आहे? 10। तर या 75 चा पुन्हा आपल्याला विग्रह करता येईल मित्रांनो। हे या ठिकाणी घ्या, 75 चा विग्रह काय येईल? 25 × 4 × 25 × 75 याला लिहिता येईल। पाया वेगवेगळे करा, घातांक समान आहे, पायाचा गुणाकार या पद्धतीत मांडणी करा। नंतर 3² किती आहे? 7 छेदात काय येईल आपला? 5² किती येईल? 7 × 3 किती येईल? 10। या 25 ला 5² लिहिता येईल मित्रांनो। त्याचा घात 4 × 3 किती येईल? 4 × 3^7 / 5^7 × 3^7 किती आहे? 10। या 5 ला काय येईल? 5² किती येईल? 8 × हे पाया कसा आहे? समान आहे। पाया किती वेळेस लिहा? एक वेळेस। घातांकांची काय होईल? बेरीज। पाया समान आहे। पाया कसा आहे? a^m × b^m तर त्यावेळेस पाया एक वेळेस लिहा। पाया एक वेळेस लिहा व घातांकांची काय करा? बेरीज। हे 3 एक वेळेस। आणि इथे किती आहे? 5² इथे 7 × 3^7 किती आहे? 10। तर इथं काय येईल? पाया समान आहे, पाया समान आहे, घातांकांची काय होईल? क्रिया भागाकाराची। तर पाया एक घातांकांची वजाबाकी गुणिले पाया समान आहे तर पाया एक वेळेस लिहा, घातांकांची काय होईल? वजाबाकी। या नियमानुसार a^m / b^m तर त्यावेळेस काय करा? a^m म्हणजे a^m आणि a^m / a^n हे दोन्ही माय पाया समान असेल तर पाया एक वेळेस लिहा, घातांकांची काय होईल? वजाबाकी। आणि घातांक समान असेल तर पायाचा भागाकार करा, घातांक एक वेळेस लिहा। इथं काय समान आहे? a^m / a^n हे पाया कशा आहे? समान। पाया एक वेळेस लिहा, घातांकाची वजाबाकी करा। हे पाया कशा आहे? समान। पाया एक वेळेस लिहा, घातांकांची काय करा? वजाबाकी। इथं किती येईल? 5^1 × 3^7 किती येतील? 11 × 10 गेले, किती येईल? 1। हे 5³ म्हणजे 15 इथं। आणि कर्णी चिन्ह हे किती आपले? हे जशाचे तसे इथे लिहा। कर्णी चिन्ह हे जशाचे तसे। कर्णी चिन्हात किती येईल याचं उत्तर? कर्णी चिन्हात 15 याचं उत्तर येईल मित्रांनो। कर्णी चिन्हात 15, कर्णी चिन्हात 15। त्याच्यानंतरचा आता 18 नंबर पहा, कारण हे घातांकाचा जे काही व्हिडिओ आहे आपल्या या टाकलेला या युट्यूब चॅनलवर, तो घातांकाचा पूर्ण एकदा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्याच्यानंतर हा प्रश्न सोडवा व्यवस्थित। नंतरचा काय येईल? आपल्याला काय सांगितलं? 30 नंतरचा आहे 36 12। 30 36 12 यांचा काय काढा म्हणते? यांचा लसावी काढा। लसावी एका समान संख्येनं जोपर्यंत याला भाग जाते तोपर्यंत द्या। हे आता 30 36 12 याला कितीनं भाग जाईल? 6 ने। 6 5 30, 6 7 36, 7 2 12 पुन्हा कितीनं भाग जाते? 2 ने। 5 ला 5,
बेत्रिक सहा बे एक बे नंतर पाचला पाच पाच एक पाच तीनला तीन न द्या तीन एक तीन या सर्व अंकांचा गुणाकार म्हणजे हा लसावी असतो। हे तुम्हाला लसावी वसावीच्या व्हिडिओ मध्ये स्पष्टीकरणासहित पूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो। पाच त्रिक पंधरा पंधरा दुनी तीस हे तीस गुणिले सहा सायंत्रिक अठरा एकशे ऐंशी एकशे ऐंशी हा काय असेल याचा लसावी लसावी किती येईल एकशे ऐंशी नंतरचा हा लसावी येईल याचा एकशे ऐंशी। नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला याचा काढायचा आता पॉईंटच्या संख्याचा शून्य पॉइंट पाच नर याचा येईल शून्य पॉइंट पाच शून्य पॉइंट शून्य बारा शून्य पॉइंट पाच शून्य पॉइंट शून्य बारा आणि नंतर एक पॉइंट पाच यांचा काढा म्हणते यांचा यांचा लसावी आणि मसावी काढा यांचा लसावी आणि मसावी दशांश अपूर्णांक संख्यांचा लक्ष द्या। लसावी मसावी काढताना पॉइंटच्या नंतरच्या अंक समान करायचे इथं एक दोन तीन आहे इथं एकच आहे तर इथं दोन शून्य वाढवा आणि इथं दोन शून्य वाढवा। पॉइंटच्या नंतर एक दोन तीन अंक एक दोन तीन पॉइंटच्या नंतर जास्तीत जास्त अंक किती आहे तीन पॉइंटच्या नंतर दशांश अपूर्णांक संख्यांचे लसावी मसावी काढतावळी पॉइंटच्या नंतरचे अंक समान करावे। हे तुम्हाला लसावी मसावी या प्रकरणात या चॅनलला व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण भेटल हा पॉइंट नाही असं समजायचं। पाचशे नंतर हे बारा आणि हे पंधराशे यांचा लसावी मसावी काढायला कितीने भाग जाईल मित्रांनो तीनने भाग जातो का नाही नंतर त्या तिन्ही संख्यांना एका समान संख्येने भाग जात नाही या तिन्ही संख्यांना एका समान या दोन संख्यांना जातो पण या संख्यांना जात नाही म्हणून याला तुम्ही सरळ सरळ कितीने भाग द्या पंचवीस न द्या किंवा पन्नास ना या तिन्ही संख्याला एका समान संख्येने भाग जात नाही याला आता याला तीन जातो येथे जातो या ठिकाणी तीन भाग जात नाही तर या ठिकाणी आपल्याला इथं दोनने भाग जातो या सर्वांना तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या भाग दोन आहे दोन आहे दोनने भाग द्या दोन आहे चार आहे चारने भाग जातो शेवटच्या दोन अंक लागला चारने भाग द्या किंवा दोनने चारने किती येईल चार चार एक चार उरले एक चार दोन्ही आठ उरले दोन चार पंच वीस नंतर चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक किती येईल बारा नंतर किती येईल चार त्रिक बारा उरले किती आपल्याला पंधरातून बारा गेले उरले किती तीन नंतर किती येईल चार सात अठ्ठावीस उरले दोन चार पंच वीस पुन्हा या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या पहा आता तिन्ही संख्यांना भाग जात नाही तर आता याचा मसावी म्हणजे लिहून टाकायचा की सरळ सरळ चार इथं मसावी आता तीन संख्यांना जात नाही तर दोन संख्यांना भाग द्या तीन संख्यांना जात नाही तर पंचवीस ना भाग जातो पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाचा एकशे पंचवीस होता पंचवीस पाचा एकशे पंचवीस तीनला तीन लक्षात ठेवा नंतर पंचवीस पंचवीस एक पंचवीस आता सदतीस मधून हे पंचवीस गेले उरले किती बारा सदतीस मधून पंचवीस गेले उरले बारा पंचवीस पाचा एकशे किती येईल पंचवीस नंतरचा कितीने भाग द्या पाचने पाच एक पाच उरले तीन पाच त्रिक पंधरा नंतर तीनला तीन द्या तीन एक तीन या सर्व अंकांचा गुणाकार म्हणजे काय असतो लसावी लसावी लिहा ठीक आहे हे पंच चार गुणिले पंचवीस गुणिले पाच गुणिले तीन हे पंचवीस चौक शंभर शंभर पाचा पाचशे पाचशे गुणिले तीन करा पाच त्रिक किती पंधरा आणि हे दोन शून्य पॉईंट नंतर जास्तीत जास्त अंक तिन्ही संख्येत जास्तीत जास्त कोणत्या संख्येत अंक आहे पाहायचा आणि पॉइंट नाही दशांश अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी काढत असताना पॉइंटच्या नंतरचे अंक समान करावे नंतर पॉइंट नाही असं समजून पूर्णांक संख्यांच्या लसावी मसावी नुसार त्यांचा लसावी मसावी काढावा नंतर पॉइंटच्या नंतर जास्तीत जास्त अंक किती आहे एक दोन तीन तर एक मसावी मध्ये एक दोन तीन अंक सोडायचे पॉइंट द्यायचा आणि लसावी मध्ये सुद्धा एक दोन तीन अंक सोडायचे पॉइंट द्यायचा एक पॉइंट पाचशे म्हणजे एक पॉइंट पाच आणि हे शून्य पॉइंट शून्य चार म्हणजे मसावी आणि हा लसावी लसावी आणि मसावी आपला मसावी किती आहे शून्य पॉईंट शून्य चार हा पर्यायामध्ये पाच शून्य पॉईंट शून्य चार आणि एक पॉईंट पाच हा पर्याय क्रमांक किती येईल याचा आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं लसावी आणि मसावी सांगायचा तर आपल्याला अगोदर काय सांगा लागेल लसावी आणि लसावी आहे एक पॉईंट पाच हे दुसऱ्या प्रश्न दुसऱ्या पर्यायामध्ये मसावी आहे शून्य पॉईंट शून्य चार हे पर्याय क्रमांक दोनचं उत्तर आहे। नंतर तुषारला बारावीच्या परीक्षेत मित्रांनो तुषारला बारावीच्या परीक्षेत नंतरचा प्रश्न पहा जे काही चॅनलला नवीन असेल तर त्यांना या नंबरवर कॉल या नंबरवर मेसेज करा मित्रांनो तुम्हाला या पेपरची पीडीएफ मिळेल आणि पीडीएफ मिळाल्यानंतर तुम्ही तो प्रश्न सोडवा नंतर हे स्पष्टीकरण पहा प्रॅक्टिस करा येणाऱ्या काळात आता एक्झाम आहेतच पोलीस भरतीच्या तुषारला ह्या बारावीच्या परीक्षेत आहे हा बारावीच्या परीक्षेत तुषारला बारावीच्या परीक्षेत सहा विषयात सरासरी काही गुण मिळाले सहा विषयात सरासरी काही गुण मिळाले आणि सातव्या विषयात त्याला जो काही सातवा विषय आहे या सातव्या विषयात त्याला बहात्तर गुण मिळाल्याने सरासरी दोनने वाढली सरासरी कितीने वाढली दोनने वाढली म्हणते आता या जो काही सरासरी दोनने वाढली तर एकूण विषयातील गुणांची सरासरी आता हे लक्ष द्या की हा नियम आहे एकूण एकूण विषयातील गुणांची सरासरी काढत असताना
दिलेली इथं लिहायची दिलेली गुण संख्या, दिलेली गुण संख्या इथं नंतर कंसात लिहायचं वजा आधीचे 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 विषय आधीचे विषय गुणिले सरासरीतला फरक, गुणिले काय लिहायचं सरासरीतला फरक, एकूण विषयातील गुणांची सरासरी किंवा एकूण डावातील धावांची सरासरी काढत असताना इथं दिलेले प्रश्न काय की आपल्याला या तुषारला बारावीच्या परीक्षेत सहा विषयात सरासरी काही गुण मिळाले, काही सातव्या विषयात किती गुण मिळाले 72, इथं दिलेली गुण संख्या लिहा 72 वजा आधीचे विषय किती आहे आपले सहा विषय गुणिले सरासरीतला फरक, सरासरी कितीने वाढली 2 ने, या प्रश्नानुसारच या सूत्राची मांडणी करा, सरासरी 2 ने वाढली तर इथं प्लस 2 येतील, इथे येतील आपल्याला 72 वजा साईन 2 किती येईल 12, हा प्लस मायनस काय येतील मायनस 12, हे प्लस मायनस मायनस 12 72 वजा 12 इथे येईल 72 वजा 12 किती 0 म्हणजे सरासरी किती होईल मित्रांनो आपली सरासरी किती होईल 60, त्याला एकूण विषयातील गुणांची सरासरी किती असेल त्याची 60। नंतर आपल्याला लसाई मसाईस काढायचा आहे, अपूर्णांक संख्यांचा आहे मित्रांनो, आपल्याला एवढं फास्ट सांगण्याचं तात्पर्य की आपल्याला भरपूर या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न भरपूर दिलेले आहेत आणि यांचा आपल्या जे काही युट्यूब चॅनलला व्हिडिओ दिलेले आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। आपल्याला नंतर जाईल आपल्याला हे 25, आता इथं काय 25 छेद 60 नंतर 25 छेद 60 125 छेद 24 125 छेद 24 250 छेद 12 यांचा काय काढायचा आहे आपल्याला, या संख्यांचा मसावी काढा, या संख्यांचा काय काढायचा आहे मसावी काढायचा आहे, अंश वेगळे करा अंश किती आहे 25 125 250 अंशाला भाग जाणारी आपल्याला संख्या पहा मसावी काढायचा आहे तर अंशाला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या याला 25 ने भाग जातो 25 एक 25 25 5 150 25 एक 25 25 50 या अंशाचा मसावी किती येईल 25 अंशाचा मसावी किती आला 25 तर अंशाचा मसावी तर इकडे छेदाचा काय लागतो मित्रांनो लसावी छेदाचा लसावी काढा किती येईल 60 24 आणि 12 60 24 12 याला 12 ने भाग जातो 12 5 60 12 2 24 12 1 12 पुन्हा 5 ने 5 ला भाग द्या 5 1 5 आणि 2 ने 2 ला भाग द्या वेग नंतर किती येईल हे 12 12 × 5 × 2 12 5 60 आणि 60 2 120 हे किती किंवा 5 2 10 10 12 किती होतील 120 आणि यांचा जर मसावी विचारला इथं मसावी यांचा किती येईल यांचा छेदाचा मसावी 12 अंशाचा मसावी 12 अंशाचा लसावी काढा आपल्याला प्रश्न फक्त मसावी विचारला मसावी तर अंशाचा मसावी घ्यायचा अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी म्हणजे आपल्याला मसावी मिळेल 25 छेद 120 हा जो आपला पर्याय आहे 25 छेद 120 पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल मित्रांनो आणि दुसरा तसाच आहे 23वा प्रश्न आहे 2 आता आपल्याला हे अंश वेगळे करा छेद वेगळे करा तशाच प्रकारचा प्रश्न आहे हे 2 3/5 नंतरचा आहे 4 2/3 यांचा मसावी काढा म्हणते आता यांचा लसावी काढा तर याच पद्धती जसं आपण यांचा लसावी काढा अंश वेगळे करा छेद वेगळे करा अंशाचा काय घ्यायचा अंशाचा लसावी इकडे छेदाचा काय लिहायचा मसावी परंतु या संख्येचं रूपांतर कशात करायचं अपूर्णांकात 5 2 10 10 3 13 13/5 किती होईल 3 4 12 12 2 किती येईल 14 14/3 आता याचे अंश वेगळे करा छेद वेगळे करा अंशाचा मसावी वेगळा काढा छेदाचा वेगळा काढा आणि लसावी लिहायचा असेल तर अंशाचा लसावी घ्यायचा आणि छेदाचा मसावी मसावी लिहायचा असेल तर अंशाचा मसावी छेदाचा लसावी या पद्धतीने हा प्रश्न सोडवा। नंतरचा आहे आपल्याला एक संख्या 50 आहे व दुसरी संख्या 60 आहे जर त्यांचा मसावी 10 असेल तर लसावी किती म्हणते एक संख्या किती आहे मित्रांनो एक संख्या 50 आहे एक संख्या किती आहे 50 आहे व दुसरी संख्या 60 आहे एक संख्या 50 आहे आणि दुसरी संख्या किती आहे 60 त्यांचा मसावी यांचा लाय लक्ष द्या यांचा मसावी किती दिला 10 असेल मसावी 10 तर लसावी किती म्हणते इथे लसावी किती तर लसावी गुणिले मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी गुणिले मसावी असतो लक्ष द्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला इथे दिलेला आहे 50 × 60 इथं किती आहे मसावी 10 आहे मसावी इकडे 10 आहे तिकडे भागाकार जाणार बरोबर निघणारा इथं राहिलेला काय निघल लसावी हा 0 0 कडला 6 5 30 बरोबर 0 म्हणजे 300 हा याचा काय असेल मित्रांनो लसावी लसावी किती येईल 300 याच्या परीक्षा 300 हा लसावी असेल दोन संख्याचा गुणाकार 270 आहे मसावी किती आहे मसावी 3 आहे तर लहान संख्या कोणती आता दोन संख्यांचा लक्ष द्या की दोन संख्यांचा गुणाकार दिला किती आहे 270 व मसावी 3 आहे तर लहान संख्या काढा आता लहान संख्या काढा दोन संख्यांचा गुणाकार लक्ष द्या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 270 आहे आणि भागिले किती करा मसावी
दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी केला तर मिळतो काय मित्रांनो, लसावी। आता 3 9 किती होईल, 27, 90। आता 90 हे काय झाला आपला, लसावी। लसावी किती आला, 90। आता 90 90 भागिले किती करा लागल, 3। आता 90 लसावी भागिले काय करा लागते, मसावी, त्याची असामायिक अवयवात फोड। लसावी भागिले काय करा लागल, लसावी भागिले मसावी, त्याची असामायिक अवयवात काय करा लागल मित्रांनो, फोड। हे आपल्याला दिलेला आहे, लसावी लसावी भागिले मसावी असामायिक अवयवात फोड। 3 3 किती, 9 0 किती आले, 30। 30 5 7 30 याची आलेले उत्तर असामायिक। पहिला भाग गुणिले मसावी, पहिली संख्या मसावी किती आहे आपला, मसावी। मसावी आपला किती दिला या प्रश्नामध्ये, मसावी किती आहे, 3 आहे, तर मसावी घ्या 3 गुणिले मसावी 3। 5 3 15 7 3 18 आपल्याला काय विचारलं आहे मित्रांनो, तर लहान संख्या कोणती, तर लहान संख्या कोणती येईल आपली, 15। 15 हे त्याचं उत्तर असेल, लहान संख्या किती आहे, 15, हे त्याचं उत्तर आहे 15। लहान संख्या कोणती म्हणलं तर किती येईल, 15। नंतर आपल्याला या पद्धतीतलाच प्रश्न आहे दुसरा मित्रांनो, दोन संख्यांचा लसावी 280 आहे, दोन संख्यांचा लसावी 280 आहे व त्या दोन संख्येतील फरक 16 आहे, तर त्या दोन संख्येतील बेरीज किती। आता तो आपला हाच प्रश्न आहे, लसावी भागिले मसावी करा असामायिक अवयवात फोड करा, की आपल्याला दोन संख्येच्या काय दिला, लसावी 280 आहे आणि जर ज्यावेळेस त्यातील फरक 16 आहे। आता दोन संख्येचा लसावी 280 आहे, फरक हा लक्ष द्या, मसावी दिला नसेल तर फरक हा जो आहे मसावी मानावा, लसावी भागिले मसावी करा असामायिक अवयवात फोड करा मित्रांनो। आणि आता असामायिक अवयव फोड करा, पहिला भाग गुणिले मसावी पहिली संख्या, दुसरा भाग गुणिले मसावी काय मिळाल, दुसरी संख्या। आता इथं 8 2 16 किती, 8 3 24 उरले किती, इथं 4 8 5 40 याचा 35/2 आले, याचा पूर्णांकात, आता दशांश अपूर्णांकात भाग द्यायचा नाही, तोपर्यंत जोपर्यंत भाग जाते तोपर्यंत भाग द्यायचा, आणि भाग जात नसेल ते अंशातील फोड करायची। 5 7 किती येईल, 35 गुणिले मसावी, मसावी किती आहे म्हणजेच 16 गुणिले मसावी 16। आता मसावी दिला नसेल तर फरक हाच काय म्हणायचा, मसावी। आता इथं 2 भाग राहिला तर हे या ठिकाणी लिहायचा आणि या ठिकाणी लिहायचा, जोपर्यंत एका अपूर्णांक अंशाला आणि छेदाला भाग द्यायचा, लसावीला आणि मसावीला भाग देतो, भाग जात नसेल पूर्णांकात तर जोपर्यंत शेवटपर्यंत भाग दिला की नंतर त्याचा अंशाची फोड करायची। पहिला भाग गुणिले मसावी लिहायचा, दुसरा भाग गुणिले मसावी, हा छेदात राहिला 2 या ठिकाणी लिहायचा आणि या ठिकाणी लिहायचा, किती 2 8 16 नंतर भाग द्या, 2 8 16 नंतर 8 5 किती येतील, 40, 7 8 56 पहिली संख्या 40 दुसरी संख्या 56। आपल्याला काय विचारलेलं आहे की त्या दोन संख्येची बेरीज किती, त्या दोन संख्येची बेरीज सांगा, इथं 6, दोन संख्येची बेरीज किती येईल आपली, 96 येईल मित्रांनो। त्या दोन संख्येची बेरीज किती म्हणलं तर किती येईल, दोन संख्येची बेरीज किती येईल, 96। त्या दोन संख्येची बेरीज किती येईल, 96। नंतरचा आपण जे काय भाग आहे, तर आता आपल्याला हा आपल्याला तांत्रिक अडचणीमुळे आणि हा पहिला सराव पेपर होता मित्रांनो, आपल्याला जो काही व्हिडिओ अपलोड होण्यासाठी जो काही वेळ गेला आहे आणि जर व्हिडिओ मोठा झाला तर तो आपल्या तांत्रिक अडचणीमुळे तो अपलोड होत नसल्यामुळे आपण या 5 5 10 10 प्रश्नाचे स्पष्टीकरण देत आहे। पुढील जो काही आपला शनिवारचा पेपर होईल तो शनिवारच्या पेपर सोबतच आपण तो व्हिडिओ एक वेळेच्या पूर्वीच अपलोड करण्याचा प्रयत्न निश्चितच करू। आणि या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो, आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्याला हृदकरू आहे, ग्रामीण भागात शहरी असेल, ज्याला खरंच काही करण्याची जिद्द असेल, करण्याची इच्छा असेल, त्यांनी या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, यायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि हा पेपर तुम्हाला दर रविवारी मोफत भेट, शनिवारीलाच मोफत पीडीएफ मिळत जाईल मित्रांनो। आम्ही टाईप करून खूप मेहनत करून हा पेपर तयार केला जातो, याचा तुम्हाला निश्चितच फायदा या येणाऱ्या काळाच्या पेपरमध्ये होईल। आपल्या 12,000 प्रश्नसंचमधून बरेचसे प्रश्न येणाऱ्या जे झालेल्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहे आणि एकत्रित गणितामधून तर भरपूर प्रश्न आलेले आहे। एकत्रित गणितामुळे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जे याचा गणित गणितात जो विद्यार्थी कच्चा होता त्याला सुद्धा गणित आपल्याला सोडवता येतात आहे। आणि जे काही आपल्या इथं हे जे काही स्पष्टीकरणामध्ये थोडं आपल्याला फास्ट सांगावं लागते मित्रांनो, आणि जे काही आपला व्हिडिओ युट्यूबला राहतील त्याचा सविस्तर तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही फक्त त्या व्हिडिओवर एकदा जाऊन पहा, काळजीपूर्वक सर्व अभ्यास करा मित्रांनो। येणाऱ्या काळात पोलीस भरती आहे, निश्चितच तुम्ही याचा सदुपयोग घ्याल आणि नवीन व्हिडिओमध्ये याच्या उर्वरित सर्व स्पष्टीकरण तुम्हाला मिळतील। धन्यवाद, नमस्कार।